चित्रांमध्ये कलरफुल व्यंगचित्र असावी आणि त्याच्यामध्ये देहबोली असेल, त्याच्यामध्ये एकमेकांचे संवाद असेल आणि त्यांच्या बॉडी लँग्वेजवरनं हा प्रकार घडतोय कुठे हे दिसावं यासाठी मी सुरुवातीपासून प्रयत्नशील आहे आणि त्यासाठी चित्रकार असून मुद्दाम मी बोलक्या रेषा हा विषय निवडला आणि 2013 सोशल मीडियासाठी मी एक एक चित्र करायला लागलो. असं करता करता गेल्या 2013 तर 2018 ही 1500 ते 1600 चित्रं सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे सध्या तरी. आता या चित्रांचं करायचं काय, या चित्रांच्या प्रिंटआउट काढून एक एक्झिबिशन इथे मी दरवर्षी करवतो. त्याच्यात दरवर्षी नवीन काढलेली चित्रं ॲड होतात आणि संख्या वाढत जाते. क्षमता 300 चित्रांची आहे, त्यामुळे सिलेक्टेड 300 चित्रं आम्ही इथे लावतो. बोलकरेषेचा खरा उद्देश काय आहे की चित्र बोलकी असावी, चित्रांमधले कॅरेक्टर बोलकी असावी आणि विशेष म्हणजे मी याला व्यंगचित्र म्हणणार नाही, मी याला हास्यचित्र, कारण व्यंगचित्र ही विषयानुसार थोडी शिळी होत जातात. म्हणजे आज मी इंदिरा गांधी किंवा त्या तेव्हाची चित्रं काढली तर ती आत्ताच्या तरुण पिढीला ती रुचणार नाही, पसणार नाही. पण जनरल जी रोजची नवरा बायकोंची विनोद असेल, प्रियकर प्रियसेची विनोद असेल आणि छोट्या छोट्या घटनांवर आधारित जे विनोद आहे त्याच्यावर चित्रित केलेली चित्र आहे आणि यावर सहज हसायचं फक्त. म्हणजे त्याचा विचार करायचा असेल तर तुम्ही ठरवायचा, त्याच्यावर टीका करायची असेल तरी ती तुम्ही करायची, पण मी तरी एक हसण्याच्या उद्देशाने हा सुरू केलेला प्रवास. 2013 आत्तापर्यंत बोलक्या रेषांचं मोठ्या प्रमाणात चित्रही व्हायरल होतात, व्हॉट्सअप आल्यामुळे तिथे पण व्हायरल होतं. पण यातली जी काही रेषा आहेत ह्या टी शर्टवर छापल्या गेल्या आहेत, त्याचे कॅलेंडर्स झालेले आहेत, याचे मग किंवा शोपीस म्हणून तयार झालेले आहेत. एवढंच नाही तर याचं ॲपसुद्धा तयार झालेलं आहे जे जगभरात मोठ्या प्रमाणात चालतं आणि त्याच्या 3 प्रत्येक चित्र 3 रोज सर्क्युलेट होतं. म्हणजे अपलोड आम्ही 3 करतो. ॲपमध्ये 3 तुम्हाला कुठली भाषा सोयीस्कर वाटते ते तो सिलेक्ट करतो आणि त्याचे चित्र वाचतो, इंग्रजी मराठी आणि हिंदी. आणि हे मोठ्या प्रमाणात रोज तुम्हाला एक इंडिकेशन येते की आज चित्र आलेलं आहे की बघायचं आणि वाचायचं. त्याच्या व्यतिरिक्त बोलकरेषांचं एक दुसरं महत्त्वाचं म्हणजे की ॲप तयार झालंच आहे, पण आता पुढे पुढे त्याचे एक वेगळ्या पद्धतीचं आम्ही त्याचे ॲनिमेशन फिल्म्स करणार. म्हणजे एका व्यंगचित्रावर एक छोटीशी स्क्रिप्ट की जे संवाद घडत आहेत त्या संवादानंतर एकमेकांचे इम्प्रेशन, चेहऱ्यावरील हावभाव यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. त्यावर आमचा प्रयोग सुरू आहे. हळूहळू त्या छोट्या छोट्या क्लिप्स मार्केटमध्ये येतील. म्हणजे मला असं वाटतं की आत्तापर्यंत 1500 व्यंगचित्र आहे आणि 1500 क्लिप्स आरामात होऊ शकतात. चित्रकार म्हणून मी मुलांसाठी प्रचंड पुस्तकं रेखाटतो. माझी स्वतंत्र पुस्तकं असतात, लेखकांची पुस्तकं असतात, तर बाल साहित्य. पण मला नेहमी एक आठवतं, कॉलेजमध्ये असताना आपल्याला विषय असायचे मेमरी ड्रॉईंग. त्या मेमरी ड्रॉईंगमध्ये चित्र काढायला सांगायचे, चित्रकार सांगायचे मुलं चित्र काढायचे. पण देहबोलीवर कधीच टीचर बोलले नाहीत की तुम्ही हा टीचर काढला पण त्याची देहबोली काय, तो टीचर कोण आहे, तो जाडा आहे, तो विषय आहे, किंवा हा गरीब माणूस, हा श्रीमंत माणूस. प्रत्येकांमध्ये एक फरक असतो, त्यांच्या देहबोलीमध्ये फरक असतो, त्यांच्या स्ट्रक्चरमध्ये फरक असतो, त्यांच्या बॉडी लँग्वेजमध्ये फरक असतो. म्हणजे जो हिरो हिरो असेल, हिरोईन असेल, हिरोईन असेल, सगळ्यांचे वेगळे कॅरेक्टर्स असतात, ती बोलकी असतात. म्हणजे आपल्याला ते जाणवतं की नाही हा परफेक्ट बसतो इथे. तर हे चित्रात का नाही, त्यासाठी मी बोलक्या रेषा हा विषय निवडला. बोलक्या रेषातून आपण कॅरेक्टर डेव्हलप करू त्या त्या विषयाशी रिलेटेड. म्हणजे मी जे विषय निवडले त्याच्यामधले कॅरेक्टर ते परफेक्ट तसे घेतले. म्हणजे एखादा साधा नवरा असेल, त्याचे खांदे उतरलेले असेल, त्याच्या चेहऱ्यावरील हावभाव, तो दुःखी असेल, हे सगळं बोलकं की ते बघितल्यावर वाटावं की नाही नाही हे बरोबर आहे. त्यासाठी बोलक्या रेषेची निर्मिती केली आणि मला असं वाटतं की त्यात मी सक्सेस झालो. रेषेचं एक चित्र काढायला हार्डली 1-20 लागत असेल. मेला जागतिक व्यंगचित्रकार दिन आहे हा फक्त गुगलवरच सर्च केल्यावर दिसायचा, पण 3 मला तो कळला आणि 3 मी छोटे इव्हेंट करतो. त्यावेळेला तो एक मोठ्या प्रमाणात व्हावा, देशभरातले जगभरातले व्यंगचित्रकार त्यात सामील व्हावे म्हणून मी तसं आवाहन केलं. आणि गंमत म्हणजे हे जेव्हा सोशल मीडियावर मी सर्क्युलेट केलं तेव्हा वर्ल्डमध्ये तो दिवस साजरा करताय भारत आणि भारतामध्ये तो महाराष्ट्रात होतो आहे आणि महाराष्ट्रात तो पुण्यात होतो आहे आणि पुण्यात तो बालगंधर्व होतो. तर त्याच्यामध्ये आपल्या महाराष्ट्रातले 50 व्यंगचित्रकार जुने नवीन सगळे, नंतर त्याच्या व्यतिरिक्त दिल्ली, UP, बिहारचे 25-30 व्यंगचित्रकार सामील आहेत आणि विदेशातले
म्हणजे इराण इराकचे सुद्धा त्यात मोठ्या प्रमाणात सामील झालेले आहेत. हळूहळू 8 तारखेपर्यंत आणखी नवीन नवीन देश आम्हाला अप्रोच होते आणि तो प्रोग्राम बालगंधर्व लवकरच होणार. त्यासाठी आम्ही एक संस्था पण आमची एक स्वतःची तयार केलेली आहे, कार्टून्स कट्टा म्हणून. ती पण यासाठी मोठ्या प्रमाणात कार्यरत आहे. त्यासाठी प्रॉपर पुण्यातले व्यंगचित्रकार त्यासाठी मदत करतात.